सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस. नॅशनल हेडा प्रकरणी 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस. सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी स्वतः उपस्थिती लावणार. महापालिकांच्या नव्या प्रभागरचनेवरून काँग्रेसची नाराजी. नव्या प्रभागरचनेवरून काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत. नाना पटोले, मिलिंद देवरा आणि रवी राजा यांची उघडपणे नाराजी व्यक्त. हयात उमेदवारांमुळे काँग्रेसच्या मानसिकतेवर परिणामाची शक्यता. राज्य काँग्रेसनं एकत्र राहावं, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला. काँग्रेसनं चाणाक्षपणे पावलं टाकावीत, संजय राऊतांचं वक्तव्य. 2019 सत्तेच्या खेळाचे आम्हीच ग्रँडमास्टर होतो. सत्तेचा डाव देखील मांडला होता, परंतु आम्ही समोरील खेळाडूची चाल समजू शकलो नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील कार्यक्रमात स्पष्ट कबुली. दीपाली सय्यद विरुद्ध भाजप महिला मोर्चाचा वाद आता पोलीस ठाण्यात. शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याकडून पोलिसात तक्रार. भाजपच्या उमा खापरे यांनी घरात घुसून मारण्याचा दिला होता इशारा. नागपुरात दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चाचं आंदोलन, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना निवेदन देत दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. DHFL प्रकरणी अविनाश भोसलेंची दिल्लीत चौकशी. अविनाश भोसलेंना घेऊन CBIची टीम दिल्लीला रवाना. पोस्टमॉर्टमनंतर KKचा पार्थिव कोलकाता विमानतळाकडे, रात्री मुंबईत दाखल होणार. उद्या मुंबईत वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत KKच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, राज्य सरकारची मागणी. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात गुरुवारी निर्णय. 100 कोटी खंडणी प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार. सचिन वाझेचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला, तर CBI उद्या आरोपपत्र सादर करणार. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस. ईडीनं जप्त केलेल्या संपत्ती जी आहे ती रिकामी करण्याची ईडीकडून नोटीस जारी. नांदेडचे उद्योगपती संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा. दहशतवादी हरविंदर रिंदा याचाच हत्येमागे हात असल्याचं उघड. हत्याप्रकरणी 7 आरोपींना पोलिसांच्या बेड्या. मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्यानं पालिका अलर्ट मोडवर. खाजगी रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना. जम्बो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करणार. पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर स्तंभपूजन करून तयारीला सुरुवात. राज ठाकरेंची सभा झाली त्याच मैदानावर 8 जूनला उद्धव ठाकरेंची सभा. पुण्यात मनसे नेते वसंत मोरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट. संजय राऊतांकडून वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक. भाजपनं MIMला 1000 कोटी दिल्याचा चंद्रकांत खैरेंचा दावा. यावर चंद्रकांत खैरे एंटरटेनमेंट फॅक्टर, खासदार इम्तियाज जलील यांचं उत्तर. केंद्राकडून महाराष्ट्राला GST 14,000 कोटी रुपये मिळाले असले तरी अजूनही 15,000 कोटी रुपये येणं बाकी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. GST पैसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यासाठी मिळालेले नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. इंधनावरील दर आणखी कमी करणार नसल्याचे दिले संकेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबामध्ये आंदोलन सुरू. बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलनाला सुरुवात. आंदोलनाची मशाल पेटवून कृषी दिंडीनं आंदोलनाला प्रारंभ. पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना 149 अंतर्गत नोटीस. कोरोनाचं समूळ उच्चाटन न झाल्याचं कारण देत जारी केली नोटीस. आजपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 दिवसीय चिंतन शिबिर. आगामी निवडणूक आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर नवसंकल्प कार्यशाळेत मंथन. आजमगडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून डिंपल यादव यांना उमेदवारी. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. ब्रह्मपुराणात हनुमानाचा जन्म नाशिकमधील अंजनेरीत, तर वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाल्याचा उल्लेख
अयोध्या राम जन्मभूमीचे आचार्य गंगाधर पाठक यांची माहिती। नाशिकमध्ये गोविंदानंद सरस्वती यांची सुरक्षा वाढवली, शास्त्रार्थ सभेत गोंधळ झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला, पंचायतन सिद्धपीठ मिते मोठा फौज थाटा तैनात। यंदा 11वीचं वर्ष विलंबानं सुरू होण्याची शक्यता, सीबीएसई आयसीएसईच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शिक्षण विभागाची माहिती। राज्याची लारपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवाई बसचं उद्घाटन, पहिली इलेक्ट्रिक एसटी बस आज पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली। मुंबईहून सुटणारी लिजेंडरी पंजाब मेल एक्सप्रेसचा आज 110वा वाढदिवस, रेल्वेप्रेमींमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण। डेक्कन क्वीनचा आज 93वा वाढदिवस साजरा, पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी केक कापून वाढदिवस केला साजरा। कार्यक्रमाला डॉक्टर नीलम गोरे, अभिनेत्री नेहा हिंगेसह रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शाह आणि इतर रेल्वे प्रवासी यांची उपस्थिती। पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेला बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत प्रारंभ, या स्पर्धेत भारतासह 24 देशांमधील 140 खेळाडूंचा सहभाग। आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास राज्य शासनाकडून दिला जातो 50,000 रुपयाचा निधी, गोंदिया जिल्ह्यातील 231 जोडपी लाभापासून वंचित, समाज कल्याण विभागाला 1,65,00,000 गरज। बुलढाण्यातील सोमनाथ महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, 7 ते 8 लग्न समारंभातील पाहुणे जखमी, वादळी वाऱ्यानं मंगल कार्यालयाचं छत पडल्यानं लग्न समारंभामधील अनेक जण जखमी। पूरग्रस्तांच्या हक्कासाठी कोल्हापूर भाजपच्या वतीनं टाहो मोर्चाला सुरुवात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा। देशातील महागाई विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, पंतप्रधानांना सेंद्रिय खत बनवण्याची साधन सामग्री आणि भाजीपाला पोस्टानं पाठवत आंदोलन। हिंगोलीत रस्त्यासाठी हळदवाडी ग्रामस्थांचं धरणं आंदोलन, गावाला जायला रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उंबर्डे इथे कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, सध्या परिसरात धुराचे लोट। साईबाबा विवाह सेवा संस्थेकडून शिर्डी विवाह .com वेबसाईट सुरू, शिर्डीतील मुला मुलींसाठी उत्तम जोडीदार शोधण्याबरोबरच शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावता येणार। पिंपरी चिंचवडमधल्या मिलेनियम इंग्लिश मीडियम शाळेविरोधात पालकांचं आंदोलन, आवाजवी फीवाढ केल्यानं पालक संतप्त। आजपासून देशभरात 6 मोठे आर्थिक बदल, एसबीआयचं कर्ज महागणार, इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे व्यवहार करणं महाग, दुचाकी चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्सही आजपासून महागला। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर गॅस 135 रुपयांनी स्वस्त, हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही। कोरोनाच्या काळात मोठ्या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत फटका, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 45% घट। काश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची चौकशी, निवडणूक होईपर्यंत हा त्रास सहन करावाच लागेल, फारूक अब्दुल्ला यांचा मोदींना टोला। सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा, ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना 2021-22 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर सतीश आळेकर, पंडित शिवकुमार शर्मा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर। गायक मिक्का सिंग याच्या सुरक्षेत वाढ, सिद्धू मुसलेवालाच्या हत्येनंतर मिक्काच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय। रिया चक्रवर्तीला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, आयफा पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याची सशर्त परवानगी, 2 ते 6 जून दरम्यान अबुधाबीत रंगणार यंदाचा आयफा सोहळा।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।